विद्यार्थी मित्रांनो, आपण शेती उद्योगाची माहिती पाहिली आणि शेतीतून जी काही पिकं येतात त्यांच्यावर आधारितच वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग आणि व्यवसाय हे आपल्या देशामध्ये चालत असतात. मग आता हे जे उद्योग आणि व्यवसाय आहेत, या उद्योग आणि व्यवसायांची अधिक चांगल्या प्रकारे भरभराट व्हावी, प्रगती व्हावी यासाठी भारत सरकारने एक विशिष्ट प्रकारचं धोरण उद्योगांच्या बाबतीमध्ये सुरू केलेलं आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशामध्ये पंचवार्षिक योजनांना सुरुवात झाली, ते आपण आधीच्या पाठांमध्ये अभ्यासलेलं आहे. आणि जी चौथी पंचवार्षिक योजना होती 1969 पासून ते 1974 पर्यंत, तर या योजनेच्या काळामध्ये शेतीच्या विकासाबरोबरच आपल्या देशामधले जे वेगवेगळे उद्योगधंदे होते, मग ते वाहन उद्योग असतील, औषधी उद्योग असेल, साखर कारखाने असतील, तेल रंग यांचे कारखाने असतील, खाद्यपदार्थांवर प्रक्रिया करणारे वेगवेगळे उद्योग आणि व्यवसाय असतील, तर या सगळ्या व्यवसायांचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास करण्यासाठी भारत सरकारने एक विशिष्ट औद्योगिक धोरणाला सुरुवात केली. आणि 1970 औद्योगिक धोरण परवानानुसार 1970 औद्योगिक परवाना धोरणानुसार आपल्या देशामध्ये ज्या उद्योगांमध्ये 5 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक केलेली आहे, तर अशा उद्योगांना अवजड उद्योग क्षेत्रामध्ये आणण्याचं काम आपल्या भारत सरकारने केलं. आणि त्यामुळे जे नवनवीन आणि मोठे उद्योगधंदे होते त्यांची प्रगती आपल्या देशामध्ये होत गेली. आपल्या देशातल्या वेगवेगळ्या प्रसिद्ध उद्योजकांची नावं तुम्हाला माहीत असतील, टाटा बिर्ला असतील, राहुल बजाज असतील, धीरूभाई अंबानी असतील, तर यासारखे जे वेगवेगळे उद्योगपती होते त्या उद्योगपतींनी आपल्या देशामधल्या उद्योगधंद्यांना एक विशिष्ट गती देण्याचं काम आणि उद्योगधंद्यांना प्रगतीच्या शिखराकडे नेण्याचं काम केलं. आणि अशा या उद्योगधंद्यांच्या प्रगतीमधूनच आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही बळकट होत गेली. तसंच 1972 आपल्या देशामध्ये सरकारी नोंदणी कार्यालयांमध्ये 318,000 लघु उद्योगांची नोंद झाली. म्हणजे मोठ्या उद्योगांबरोबरच जे लघु उद्योग किंवा लहान उद्योग आहेत, हस्त उद्योग असतील, खादी ग्रामोद्योग उद्योग असेल, तर अशा वेगवेगळ्या उद्योगांचा देखील विकास करण्याचं काम हे आपल्या देशामध्ये झालं आणि त्यातून उद्योगधंद्यांची भरभराट ही मोठ्या प्रमाणात झाली. यानंतर पुढचा महत्त्वाचा उद्योग आहे खनिज संपत्ती. आता खनिज संपत्ती ही उद्योगधंद्यांच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या खनिजांचे मोठ्या प्रमाणात साठे आहेत. मग त्याच्यामध्ये लोह म्हणजेच लोखंड, दगडी कोळसा, मॅंगनीज, खनिज तेल, तर या सगळ्या वेगवेगळ्या खनिजांचा उपयोग हा उद्योगधंद्यांच्या पायाभूत गोष्टींसाठी होत असतो. कारण या खनिज संपत्तीमधून मिळणाऱ्या ज्या काही वस्तू असतात, दगडी कोळसा असेल, खनिज तेल असेल, तर यांचा उपयोग कारखान्यांच्या इंधनासाठी केला जातो. दगडी कोळसा हा वीज निर्मितीसाठी सुद्धा उपयोगात आणला जातो. रेल्वे व्यवसायासाठी सुद्धा दगडी कोळसा हा खूप महत्त्वाचा असतो. तर अशा पद्धतीने या आपल्या देशात असलेल्या या खनिज संपत्तीचा उपयोग सुद्धा उद्योगधंद्यांच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी होताना आपल्याला दिसतो. यानंतर आपल्या देशातला महत्त्वाचा उद्योग आहे वनसंपत्ती. आता आपल्या देशामध्ये जंगलांचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जंगलांचं प्रमाण अधिक असणं हे आवश्यक आहे. कारण जंगलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही वनस्पती असतात, तर त्या वनस्पतींचा उपयोग देखील वेगवेगळ्या उद्योगांसाठी होत असतो. जंगलांमध्ये वेगवेगळ्या औषधी वनस्पती असतात, त्या औषधी वनस्पतींवर औषधी बनवणारे कारखाने चालत असतात. रेशीम उद्योग असेल, वृत्तपत्र कागद असेल किंवा कागद उद्योग असेल, तर हे सगळे जे उद्योग आहेत ते जंगल संपत्तीवर आधारित असतात. जंगलांमधून मिळणारं जे काही लाकूड असतं किंवा झाडे असतात, तर त्यांच्या माध्यमावर किंवा त्यांच्यावर आधारित हे उद्योगधंदे चालत असतात. तर अशा पद्धतीने वनसंपत्तीशी संबंधित देखील वेगवेगळे उद्योगधंदे हे आपल्या देशामध्ये विकसित झालेले आहेत. मग त्याच्यामध्ये मध, लाख, काळेपेटी, रेशीम उद्योग, रंगकामासाठी लागणारा कच्चा माल, तर ह्या सगळ्या उद्योगांचा समावेश हा वनसंपत्तीवर आधारित उद्योगांमध्ये होत असतो. तर अशा पद्धतीने आपण या भागामध्ये शेती
आणि शेतीचा विकास कशा पद्धतीने होत गेला, उद्योगधंद्यांच्या बाबतीमध्ये भारत सरकारचं असलेलं धोरण कशा प्रकारचं आहे, यासारख्या मुद्द्यांचा आपण या भागात अभ्यास केलेला आहे।